हाय हॅलो नमस्कार मंडळी, शिवम कलेक्शनमध्ये मी स्वागत करत आहे. जनकापूर धरणातला पूर्ण पाणी साठा बघू शकता. त्यानंतर धरणातून पाणी जास्त प्रमाणात पाऊस होतोय आणि नाशिक जिल्ह्यामध्ये तर खूप जास्तच प्रमाणात पाऊस आहे. त्यानंतर इथून पाणी सोडल्यानंतर पायगाव आहे, त्याचा मी पूर्ण व्हिडिओ मला 1-2 महिन्यापूर्वी दिलेला होता आणि त्याची लिंक मी तिथे मंदिर कुठे आहे आणि पाणी किती वाढलं आहे त्याचा अंदाज तुम्ही त्यावरून घेऊ शकता. खूप जास्त प्रमाणात आणि हे मंदिर पाण्याखाली आहे. त्यानंतर कळमंदे शिवारात असलेलं पाणी म्हणजे इथे सुद्धा गिरणा नदीच आहे. अगदी जवळ असलेल्या शेतांमध्ये सुद्धा पाणी जाते. त्यानंतर नवीन पुलावरून घेतलेले काही दृश्य बघू शकताय तुम्ही. चंकापूर धरणातनं पाणी सोडल्यानंतर इतका जवळपास असलेल्या सगळ्या गावांना फोन केला जातो, सतर्क राहतात सगळे. त्याप्रमाणे आधी नवीन पूल नव्हता, त्यावेळेस त्या पुलावरून पाणी गेल्यानंतर सगळी व्यवस्था थांबायची, पण आता नवीन पूल झाल्यापासून प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर पुण्यातसुद्धा खूप जास्त प्रमाणात पाऊस चालू आहे, तर मी काही दृश्य दाखवते आत्ताची. मी गॅलरीत झाडं लावलेली, तर गॅलरीत आत्ता थोडं जास्त पाणी पडतं आहे त्यामुळे मी तिथे खिडकी धरून ठेवलेली आहेत. तुम्ही बघू शकता, साधारण तुम्हाला समोर या व्हिडिओमध्ये आवाज येत नसेल तुम्हाला, पण भरपूर प्रमाणात पाऊस होतो आहे. बघू शकताय तुम्ही. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. खूप मस्त फुलं आलेली आहेत, बघू शकताय तुम्ही. त्यानंतर बघू शकता खूप जास्त प्रमाणात पाऊस होतो आहे आणि ढगसुद्धा खूप जास्त आलेले आहेत. ऑलमोस्ट साधारण 7 ते 8 दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे अजूनसुद्धा, आणि अजूनसुद्धा 2 दिवस पुण्यातसुद्धा रेड अलर्ट आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा रेड अलर्ट आहे. त्यामुळे घरातून बाहेर निघताना जर काही काम असेल तरच घरातून बाहेर निघावं, विनाकारण घरातून बाहेर निघू नका. कारण पावसाचं पाणी जास्त असल्यामुळे कुठे रस्त्यात खड्डा असतो, काही प्रॉब्लेम असतो, तो पाण्यामध्ये कळत नाही. त्यामुळे आज मी व्हिडिओ काढते, व्हिडिओ थोडासा पाऊस कमी झाला होता. साधारण तुम्हाला आवाज वरण अंदाज येतच असेल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत
स्वस्थ रहा, मस्त रहा आणि सगळ्यांनी काळजी घ्या. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.